नमस्कार, मी जान्हवी सावंत. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आपल्या सेलिब्रिटी कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज दसरा आहे, विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. आणि आता आपण आपला एपिसोड सुरू करणारच आहोत, पण तत्पूर्वी काही सूचना आहेत, एक दोन सूचना आहेत, त्या मला तुम्हाला द्यायच्या आहेत. त्या म्हणजे जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा फोन करत असताना तुमच्या टीव्हीचा आवाज कृपया बंद करा, म्हणजे तुम्हाला आम्ही आणि आम्हाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ऐकू येऊ शकतो. आणि तुमचा प्रश्न थेट विचारा, कारण बरेच कॉल येत असतात आणि आम्हाला सगळ्यांनाच न्याय द्यायचा असतो, जास्तीत जास्त फोन कॉल्सना न्याय द्यायचा असतो, त्यामुळे तुमचे प्रश्न थेट विचारा. तर आता आपण वळूयात आपल्या एपिसोडकडे. आणि अर्थात तुम्ही प्रोमो पाहिला आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आज आपल्यासोबत कोण आहे. तर मी अशी वेगळी ओळख करून द्यायला नको आहे, तरीसुद्धा नाटक हा ज्याचा श्वास आहे आणि भारदस्त ज्याचा आवाज आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विलनची भूमिका करून सुद्धा ज्याने प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवलं आहे असा एक गोड अभिनेता अर्थात श्रेयस राजे. श्रेयस, खूप खूप स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्रमध्ये. सगळ्यांना दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि जय महाराष्ट्र वाहिनीचे खूप खूप आभार की त्यांनी मला इथे बोलवलं. अगदीच, आणि तुलाही दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सगळ्यात आधी फोन कॉल्स येतील, त्यामुळे आपल्याला वेळ मिळणार नाही नंतर बोलायला. म्हणून पहिलाच प्रश्न, चार चौघी नुकतंच संपलाय. तुझ्याकडे नाटक कसं आलं आणि हा प्रवास एकंदर कसा होता, आणि आत्ता नाटक बंद होतंय संपलंय, तर त्या भावना कशा आहेत? मगाशी उल्लेख केलास त्याचप्रमाणे एका टेलिव्हिजन शोमधनंच चंद्रकांत कुलकर्णी सरांनी मला पाहिलं आणि विलनचंच कॅरेक्टर होतं ते. पण ते बघून त्यांना असं वाटलं की माझ्या नाटकातलं माझं मला जे पात्र या माणसाला विचारायचं आहे ते तो करू शकेल असा विश्वास त्यांना वाटला आणि त्यांनी मला विचारलं. आणि अर्थात प्रत्येक मराठी कलाकाराचं स्वप्न असतं की चंद्रकांत कुलकर्णी सरांबरोबर एक तरी नाटक करता आलं पाहिजे आयुष्यात, कारण ते मला असं वाटतं खूप मोठं वर्कशॉप आहे त्यांच्याबरोबर काम करणं. सो मग त्यांचा फोन आला आणि मग काही नाही म्हणायला कारणच नव्हतं आणि चारचौघीसारखं नाव होतं, त्यामुळे मी लगेच तयार झालो आणि मग नाटकाच्या प्रोसेसला सुरुवात झाली. आणि आता 29 सप्टेंबरला गेल्या चारचौघीचा शेवटचा प्रयोग सादर झाला, तो 333वा प्रयोग होता. सो असं आहे आणि खूप अविस्मरणीय अनुभव दिले आम्हाला चारचौघीने सगळ्या. नाटक बंद झाल्यानंतर काल परवा रात्रीच मी माझे संवाद म्हणत होतो घरी असेच नाटकातले. हा, कारण मला असं झालं की अचानक एखादा प्रयोग लागला तर काय कराल तुम्ही. तर मग आपल्याला सगळं आठवत आहे ना, सगळं लक्षात येणं हे सतत बघून मी प्रयत्न करत होतो. आणि गमतीशीर वाटतं हे की एखादं नाटक रंगमंचावर संपतं ते कलाकाराच्या आयुष्यात कधीच संपत नाही. मी थोड्या वेळासाठी थांबवते. Yes. पहिला फोन आलेला आहे, मानसी देशमुख आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. मानसी, तुझ्या टीव्हीचा आवाज कमी कर आणि तुझा प्रश्न विचार. हॅलो श्रेयस, कसं आहे? हॅलो हॅलो मानसी, हॅलो. मला हे विचारायचं होतं की खलनायकाची भूमिका करताना नेमकं काय अनुभव येतो, म्हणजे आतापर्यंत तू जास्त खलनायकाची भूमिका केली तर तो अनुभव कसा आहे? अनुभव खलनायकाची भूमिका खरं तर माझ्यासाठी एक वेगळं चॅलेंज होतं, कारण ह्याच्या आधी मी कधी खलनायक केला नव्हता. पण ज्या चॅनलवर मी खलनायक केला त्या चॅनलच्या ईपींचा मला फोन आला की एक वेगळा प्रयोग करून बघायचा आहे तुझ्या बरोबर, तू खलनायक कसा दिसशील हे आम्हाला बघायचं आहे. मी म्हटलं मला काहीच हरकत नाही, कारण ॲक्टरसाठी नेहमी वेगवेगळे चॅलेंजेस घेत राहणं मला तरी महत्त्वाचं वाटतं, कारण त्यातनंच ॲक्टर इव्हॉल्व होत असतो, प्रगल्भ होत असतो त्याच्या कामात. सो मला ते चॅलेंज होतं आणि ते जेव्हा करायला घेतलं तेव्हा धाकधूक होती की हे आपल्याला जमेल का, कारण खलनायक ही सुद्धा एक वेगळी जबाबदारी असते, कारण असं म्हटलं जातं की खलनायक जितका मोठा तितकाच नायक मोठा होतो. सो ही जबाबदारी होती माझ्यावर आणि सुदैवाने ते लोकांना खूप आवडलं, मी सुद्धा ते खूप एन्जॉय केलं. आणि एरवी खलनायकाला बघून राग येतो, पण मला अशा रिॲक्शन झालं की आम्हाला हा खलनायक खूप आवडतोय. हा इतका गोड खलनायक वगैरे आम्ही कधीच बघितला नाही, मला माहित नाही मी कुठल्या अँगलने गोड दिसतो खलनायक म्हणून, पण लोकांना माझं काम खूप आवडलं. आणि मला वाटतं मी 2 खलनायक केले प्रॉमिनंटली जे दिसले, फुलाला सुगंध मातीचा नावाच्या सिरियलमध्ये राजकुमार नावाचं कॅरेक्टर केलं आणि लग्नाची बेडी नावाच्या शोमध्ये कांता नावाचं कॅरेक्टर केलं. आणि ते प्रचंड आवडलं लोकांना, भरभरून प्रेम केलं त्यांनी. अजूनही लोक मला जर कुठे भेटले तर त्या कॅरेक्टरवरनं ते माझ्याशी बोलतात आणि मला फार फार आनंद होतो. थँक्यू मानसी. यानंतर पुढचा फोन आलेला आहे, मला नाव समजलेलं नाही आहे पण तुमचं खूप खूप स्वागत. अदिती तरडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अदिती, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये, तुमचा प्रश्न विचारा. श्रेयस, तू
खलनायकाची भूमिका करतोस आताच ऐकलं, पण तुला एकूणच अभिनयाची आवड कशी लागली, म्हणजे शाळेत असताना की कॉलेजला असताना? शाळेपासूनच असं म्हणता येईल, कारण मी वयाच्या मला वाटतं मी पाचवीत असतानापासून मला बालनाट्य शिबिरात आईनं टाकलं आणि राजू तुलालवार यांच्याकडे मी बालनाट्य शिबिर करायचो आणि नाटकाची पहिली ओळख त्यांनी मला करून दिली. सो शाळेपासूनच मला ही आवड होती आणि आईचं कुठेतरी हे स्वप्न होतं, कारण तिला तिच्या आयुष्यात हे करायचं होतं पण तिला ते करता आलं नाही काही कारणांनी, त्यामुळे तिने माझ्या रूपात ते स्वप्न बघितलं असं म्हणायला हरकत नाही आणि त्या स्वप्नाचा सतत तिने पाठपुरावा केला, मागोवा घेतला आणि मला इथपर्यंत पोहोचवलं. सो मी इथपर्यंत आज जे काही आहे त्यामागे सगळं श्रेय आईचं आहे. सो येस, शाळेपासून सुरुवात झाली आणि कॉलेजमध्ये ते एकांकिका स्पर्धा आणि मग वेगवेगळी नाटकं, प्रायोगिक थिएटर असं करत 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 मी आज इथपर्यंत आहे. अगदीच, थँक्यू अदिती. पण मला हेच विचारायचं की मग घरातून अभिनय क्षेत्रामध्ये याआधी तुझ्या आधी कुणी होतं का? माझ्या आधी माझ्या घरातलं कुणी नव्हतं, पण विशेष उल्लेख असा करेन की तुषार देवल म्हणून चला हवा येऊ द्याला जो संगीत संयोजन करतो तो माझा मामा लागतो, तो माझ्या आईचा सख्खा मामे भाऊ लागतो. सो त्यांच्या घरी हे सगळं वातावरण मी लहानपणापासून बघायचो. अच्छा. आणि तेव्हापासून एक आकर्षण असायचं की ही ही सगळी गोष्ट खूप आपल्याला खुणावती आहे, आपल्याला इथे जायचं आहे असं वाटतंय. आणि तो मला नेहमी म्हणायचा की तू लाजऱ्या बुजऱ्या आहेस, तुला काही बोलताही येत नाही चार चौघांमध्ये, तू कसं काय नाटकात काम करणार? सो आधी हे सगळं ही सगळी लाज सोडून दे, आधी उघडपणे बोलायला लाग. आणि तो तेव्हा का म्हणत होता हे मला आत्ता कळतंय. सो वातावरण माझ्या घरात नव्हतं, पण येस आईला साहित्याची आवड होती जी अजूनही आहेच. भाऊ माझा बऱ्यापैकी कविता करायचा. सो घरात वातावरण असं होतं, पण आमच्याकडे ऍक्टिव्हली कोणी ऍक्टर करत नव्हतं. आपला फोन आलेला आहे. रोहिदास भूमे मुंबईहून आपल्याशी जोडले गेलेले, तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा. श्रेयस तळपदेंची सर्वात आवडती भूमिका कुठली? सर्वात आवडती भूमिका तुमची कुठली? माझी सर्वात आवडती भूमिका टेलिव्हिजन वरची विचारतायत का एकूण? एकूणच विचारताय. ओके, रोहिदासजी तुमचं नाव ना? ओके, नमस्कार रोहिदासजी. सगळ्याच भूमिका आवडतात खरं तर, ऍक्टर खूप स्वार्थी असतो, ऍक्टरला सगळ्याच भूमिका आवडत असतात, पण त्यातल्या त्यात जर म्हणाल तर नुकतीच आत्ता माझ्या आयुष्यात आलेली प्रकाश नावाची भूमिका चार चौ घेतली आणि त्यानंतर कांता नावाच्या भूमिकेमध्ये मी थोडी गंमत केली असं मला वाटतं. मला कांता या भूमिकेने खूप मजा दिली, एक वेगळं काहीतरी प्रयत्न केला मी. सो अशा दोन भूमिका आत्ता आवडतात असं सांगू शकतो. खरं तर कॉलेजच्या एकांकिकांमधल्या पण बऱ्याच भूमिका मला माझ्या आवडतात आणि आवडत असतं आपलं काम, पण ते जोपर्यंत आवडतं तोपर्यंत त्याचा मी विचार करतो. एक एक पॉईंट असा येतो की आता हे काम आपल्याला आवडेन असं व्हायला पाहिजे, तरच आपण पुढच्या कामाकडे बघू शकतो. सो येस, प्रकाश ही भूमिका माझ्यासाठी खूप महत्वाची आहे माझ्या आयुष्यात. सो ती मला खूप आवडते. अगदीच अगदीच, धन्यवाद. पुढचा फोन आलेला आहे. लक्ष्मण आपल्यासोबत सोलापूरहून जोडले गेलेले, तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, कमी आहे, कमी केलेला आहे. जी बोला. लक्ष्मण जाधव, करकंब, जिल्हा सोलापूर. हा लक्ष्मण जाधव जी बोला. बोला कमी केलेला आहे मॅडम. बोला बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे श्रेयस दादांना की आता नाटकं बंद करा असं घरातलं कोणी म्हणाल का आपल्याला? नाटकं बंद करा, नाटकं बंद करा असं घरातलं कोणी म्हणाल का? असं म्हणाल तर मग माझं करिअर संपून जाईल ना दादा. आणि असं म्हणाल तर मी तुम्हाला दिसणार नाही सारखं, त्यामुळे असं काही कोणी म्हणालेलं नाहीये आणि म्हणणार नाही अशी अपेक्षा करूया. तुम्ही पण अशी प्रार्थना करा की असं कोणी मला म्हणणार नाही, नाटकं बंद करा म्हणून. पण थँक्यू, तुमचा खूप गोड प्रश्न होता, थँक्यू. तर येस, नाटक आता हा प्रश्न आलाच आहे म्हणून, नाटक की मालिका कशात रमतो श्रेयस? जास्त नाटकात रमतो असं म्हणायला हरकत नाही, पण कुठलंही काम आहे प्रत्येक कलाकारासाठी, सगळीकडे वेगवेगळी चॅलेंजेस आहेत. सो प्रत्येक कामात मी रमतो असं नाही आहे की मला मी कुठल्या कामाला प्रेफरन्स देतो, पण नाटक एनी टाईम, कारण नाटक हे ही प्रत्यक्ष अनुभवण्याची कला आहे. पोचपावती लगेच मिळते, तिथल्या तिथे मिळते आणि तुम्हाला प्रत्येक प्रयोगात काल काय केलंय त्याच्यापेक्षा वेगळं करता येतं. टेलिव्हिजन किंवा सिनेमा हे असं माध्यम आहे की जिथे एकदा छापलं गेलं की ते कायमचं छापलं गेलं, तुम्हाला तिथे सेकंड चान्स नाही. सो नाटक ही कलाकारासाठी काय म्हणतो आपण, एक गॅरेज असतं ना गॅरेज,
तसं येते की एक गाडी जेव्हा गॅरेजमध्ये येते तेव्हा तिथे काय दुरुस्त करायचं आहे ह्याच्यासाठी आपण ती गाडी गॅरेजमध्ये घेऊन जातो. असं नाटक मला कलाकाराचं गॅरेज वाटतं. ओके, आत्ता तुला थोडासा ब्लॉक आला आहे, तुला आत्ता सुचत नाही आहे, तू तेच करतोयस, तुला भूमिकांची मजा वेगळ्या पद्धतीने घेता येत नाही आहे, तर काय करता येईल तर नाटक करून बघ, पुन्हा शून्याकडे येऊन बघ. आणि नाटक तुम्हाला ते शिकवतं, नाटक तुम्हाला पुन्हा एकदा रिफ्रेश करतं, तुम्हाला वेगळा विचार करायला भाग पाडतं. सो मला असं वाटतं नाटक सगळ्यात जास्त माझ्याजवळचं. पण मग आता मालिका जर तुझ्या आत्तापर्यंत तू केलेल्या पाहिल्यास तर जास्त करून ज्या भूमिका तुझ्याकडे आलेल्या आहेत त्या विलनच्या आहेत. असं वाटतंय का कुठेतरी आपल्याकडे अजून काहीतरी वेगळ्या धाटणीच्या भूमिका यायला पाहिजे? असं नाहीये, जास्त भूमिका विलनच्या नाही आल्या. झालं असं की मी ज्या दोन तीन भूमिका, खरं तर मी तीनच भूमिका विलनच्या, पण तू दिसलास, पण प्रॉमिनेंटली लोकांना दिसलो आणि ते आवडलं जास्त लोकांना, पण मी पॉझिटिव्ह भूमिका सुद्धा केलेल्या आहेत. पण येस, आत्ता असं होतंय की सतत त्या भूमिकांची विचारणा जास्त होती, सो त्याचाही मी विचार करतोय. पुन्हा एकदा ते काही कमी दर्जाचं आहे असं मला वाटत नाही. मी एका मिनिटासाठी थांबवते. निशान जोशी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. निशान, खूप खूप स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हा सर, मी निशांत जोशी. बोला. नमस्कार. हा, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हालाही शुभेच्छा. हॅलो. हा बोला, आवाज ऐकू येतोय आम्हाला, बोला. हा सर, आता तुम्हाला कॉलेज करतो तर तो अभिनय क्षेत्रात आपण येऊ शकतो का? अभिनय क्षेत्र का निवडलं? अभिनय क्षेत्र का निवडलं? हा. हॅलो. हा, आम्हाला तुमचा प्रश्न कळलाय, तुमचं उत्तर देताय. अभिनय क्षेत्र का निवडलं याचं कारण मला वाटतं दुसरं मला काही सुचलं नाही आणि ते अजूनही सुचत नाही. दुसरं काही करता येईल का असं तेव्हाही वाटलं नव्हतं, आत्ताही वाटत नाही. म्हणजे 9 ते 5 जॉब मी कधीच करू शकणार नव्हतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी काही सगळी क्रिएटिव्ह भूक आहे ती अदरवाईज भागली नसती. म्हणजे मी असं केलं असतं की मी एक जॉब करतो पण मी माझी कलेची जी काही आसक्ती आहे ती कुठल्या तरी मार्गाने पूर्ण करतो, पण तसं झालं नसतं, मला चैनच पडलं नसतं मुळात. सो दुसरं काही नव्हतंच डोळ्यासमोर. म्हणजे मला पक्क आठवतं की मी 5वीत असतानापासूनच हे ठरवलं होतं की आपल्याला ह्याच्यातच काहीतरी करायचं आहे. काय करायचं आहे, कसं करायचं आहे मला माहीत नव्हतं, पण येस दुसरं काही नाही ठरवू शकलो मी. अगदीच. आणि मला वाटतं माझा निर्णय चुकला नाही असं. अगदीच 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 नाही चुकलाय. पुढचा फोन आलेला आहे. महादेव सोळंकी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. महादेव, खूप खूप स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये. तुमचा प्रश्न विचारा. हा सर. हा मॅडम, बोला. मला एवढंच विचारायचंय की त्यांचे कार्यक्रम खूप चांगले आहेत, काय मला चांगलं वाटतंय. पण एक विषय, मला त्यांच्या कार्यक्रमातून एक जनतेला दाखवायचं की ह्यांनी जर हे राजकारण त्याचं हे लाडकी बहीण हे विषय नाही ह्याच्यावर, सॉरी बोलतो. हा मुद्दा इथे आपण घेऊया नको. खरं तर आपला कार्यक्रम वेगळा चाललाय, आपण त्या मुद्द्यावर बोलूया. दखल घेऊ. धन्यवाद. येस, मी पुढे येते की आता मालिका म्हणजे या मनोरंजन विश्वात, असे कोण मनोरंजन विश्वात काय अशी आव्हानं आहेत असं तुला वाटत? आव्हानं बरीच आहेत. सोपं नाहीये. तुम्हाला रोजच्या रोज झटावं लागतं, तुमच्या ध्येयाच्या मागे पळावं लागतं आणि खूप कॉम्पिटिशन आहे. मला नेहमी असं वाटतं की आपण एखाद्या संधीला जेव्हा नाही म्हणतो तेव्हा आपल्या मागे 100 आणि आपल्या पुढे 100 सतत माणसं उभी आहेत. म्हणजे तू नाही म्हणण्याने त्याला काही फार फरक पडणार नाही. त्यामुळे सतत काम करत राहणं हे या क्षेत्रातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण मी माझ्या चॉईसचं काम करेन, मी मला वाटेल तेव्हा काम करेन हे म्हणणं योग्य आहे, पण त्याने तुम्हीच कदाचित काही संधी घालवत असता तुमच्या हातनं. त्यामुळे सतत आव्हान आहे. आता तर म्हणजे सोशल मीडियाच्या जगात इतकं आव्हान आहे की तुम्हाला सतत दिसत राहावं लागतंय लोकांना. मला अजिबात सवय नाही आहे, मी ती सवय लावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, पण माझं तो पिंड नाही. कारण मी सतत लोकांसमोर काही दिसू शकत नाही, माझं पर्सनल आयुष्य काही मी लोकांसमोर मांडू शकत नाही. पण आता दुर्दैवाने अशा काही गोष्टी झाल्यात की तिथे तुमची इमेज काय आहे त्यानुसार तुम्हाला या क्षेत्रात काय काम मिळायला हवं हे ठरतंय. ते खरं तर नाही तसं ठरायला हवं, पण ते आता दुर्दैवाने होत आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही. सो हीच छोटी मोठी आव्हानं आहेत, त्याला टॅकल करत पुढे जायचं आहे. सोशल मीडियाचा विषय काढला म्हणूनच विचारते की सोशल मीडिया आत्ता ज्या पद्धतीने सुरू आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय सांगशील?
पॉझिटिव्ह तर तो आहेच, म्हणजे काही बाबतीत तो पॉझिटिव्ह आहे, चांगल्या कामासाठी जर त्याचा वापर झाला तर अर्थातच पॉझिटिव्ह आहे, पण उगाचच गॉसिप्स करण्यासाठी आणि उगाचच लोकांची उणीधुणी काढण्यासाठी आणि हा बघा याच्या पर्सनल आयुष्यात कसा वागतो काय करतो ह्याच्याशी मला फार काही घेणं देणं आहे असं माझं तरी मला वाटत नाही. कारण ती एक गोष्ट चांगली कलाकृती लोकांसमोर पोर्ट्रे करण्यासाठी आणि त्याची जाहिरात करण्यासाठी जर त्या गोष्टीचा वापर केला तर ती चांगली गोष्ट आहे. पण कलाकार त्यांच्या पर्सनल आयुष्यात काय करतात, ते कोणाशी प्रेमविवाह करतात, त्यांचा किती वेळा डिवोर्स होतो, या सगळ्या गोष्टींनी मला वाटत नाही की फार फरक पडतो. आणि लोकांना आता ते जास्त हवं आहे असं मला वाटतं, कलाकारांच्या आयुष्यात काय चाललं, वेरस ते काम काय करत आहेत. म्हणजे मी कधीच असं बघितलं नाही की एखादी सकस कलाकृती आणि त्याच्यावरचं डिस्कशन हे सोशल मीडियावरती लोकांनी घडवून आणलेलं आहे. आपण या मुद्द्यावर बोलणारच आहोत. पुढचा फोन आलेला आहे, सुनंदा गार्डे आपल्याशी बारामतीहून जोडल्या गेलेल्या आहेत. सुनंदा, खूप खूप स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये, तुमचा प्रश्न विचारा. सुनंदा बोला. हॅलो, बोला. हा, मी सुनंदा गार्डे बारामतीवरून बोलतीये. जी जस्टीव्ही बोला. हॅलो. हा बोला, मला ऐकू येते. हा हा, मी तुमचा कार्यक्रम पाहत होते आता. तर मला एक विचारायचंय की रंगभूमी आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपण आतापर्यंत म्हणजेच की मनोरंजनाच्या क्षेत्राकडे पाहत होतो, बट आता मला काय म्हणजे एक्झॅक्टली मला काय सांगायचं ते मला नीट सांगता येत नाही, बट तुम्हाला समजेल. तर नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टार हे जे आता रनिंग स्ट्रीम चाललेले आहेत, त्याचा ह्या दोन पारंपरिक मनोरंजनाच्या स्रोतांवर काय परिणाम होईल का किंवा झालाय का? खूप सुंदर प्रश्न आहे. खरं तर खरंच खूप सुंदर प्रश्न विचारला, या प्रश्नासाठी खरं तर तुमचे आभार. पण प्रामाणिकपणे सांगतो, मला वाटत नाही या कुठल्याच गोष्टीचा नाटक किंवा चित्रपट या गोष्टीवर परिणाम होईल. आता आमच्याच नाटकाविषयी सांगतो की कोविड नंतर नाट्यसृष्टी बंद पडेल की काय, नाटक मरेल की काय, अशी एक ओरड होती आणि आम्ही खूप घाबरलो होतो की खरंच नाटक बंद पडलं तर काय होईल. पण अत्यंत उलटी गोष्ट अशी झाली की कोविडनंतर सिनेमागृह ओस पडली पण नाट्यगृह दुथडी भरून व्हायला लागली. कारण लोकांना जिवंत कला बघायची आहे, लोकांना नाटक बघायचं आहे. लोक आता त्या स्क्रीनकडे बघून बघून खरं तर कंटाळली होती कोविडच्या 2-3 वर्षात. तर त्याच गोष्टीने ग्वाही दिली की नाही, नाटक कधी संपणार नाही. आणि दुसरं उदाहरण असं सांगेन की जिथे सिनेमागृहात 40 प्रेक्षक 20 प्रेक्षक अशी अवस्था होती, तिथे चार चौघीच्या प्रयोगांना 900 प्रेक्षक 1200 प्रेक्षक 1500 प्रेक्षक अशा गोष्टी आम्ही अनुभवल्या. त्यामुळे मला वाटत नाही की ह्या नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन या कुठल्याही प्लॅटफॉर्मचा OTT प्लॅटफॉर्मचा नाटक किंवा चित्रपट या माध्यमावर परिणाम होईल. अगदीच खूप सुंदर प्रश्न सुनंदा अशी तुम्ही विचारलायत. आणि त्याच माध्यमातून आता मी पुढे जाईन की OTT प्लॅटफॉर्म, तुला एखादी अशी संधी मिळाली तर आवडेल का करायला? नक्कीच आवडेल, का नाही आवडणार. मी आता या चॅनलचं नाव घेणं कितपत योग्य मला माहित नाही, पण प्लॅनेट मराठी नावाचं एक चॅनल आहे ज्याच्यावर रानबाजार नावाची एक सिरीज आली होती, ज्यात मी एक कॅरेक्टर केलं होतं. आणि खरं तर वेबसिरीज करणं मजेशीर गोष्ट असते, कारण तिथे खरंच कस लागतो. जर गोष्ट खरंच चांगली असेल, तुमचं पॅकेज खरंच चांगलं असेल प्रॉडक्ट म्हणून, तर खूप कस लागतो अभिनेत्याचा. आणि आत्ता वेबसिरीज बघणारा ऑडियन्स किंवा वेबसिरीज बघून त्याबद्दल बोलणारा ऑडियन्स ही संख्या खूप मोठी आहे. आणि मी एका मिनिटासाठी थांबवते. लीना तळाशिलकर पणजीहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. श्रेयस, हाय. मी तुला ऍक्च्युली मोलकरीन बाई या सिरियल मध्ये बघितलं, पण त्याच्यामध्ये तू खूप क्युट असं म्हणजे हिरोचा टाइप चे काम केले. विलन पेक्षा तू हिरोच आपण काम करू शकतो ना? करू शकतो. लीना ताई, तुमच्या सजेशनचा मी विचार करेन, करू शकतो. पण आता द्या मला आता अशी कामं असं मी म्हणेन तुमच्या माध्यमातून. पण नाही, पुन्हा मी तेच म्हणालो तसं की कुठलंही काम कमी किंवा जास्त महत्त्वाचं नाही आहे. ॲक्टरसाठी प्रत्येक काम हे चॅलेंजिंग आहे आणि तुम्ही ते कसं करता यावर खूप डिपेंड असतं. म्हणजे कदाचित मी तो विलन माझ्यापर्यंत चांगला रंगवला नसता किंवा मी मला जे काही त्यात करता आलं ते केलं नसतं तर कदाचित ते वर्क झालं नसतं आणि लोकांना असं वाटलं असतं की हा नाही विलन वाटू शकत. सो माझ्यासाठी ते चॅलेंज होतं. आणि अर्थात
हिरोचं काम मिळालं तर कोणाला आवडणार नाही ना, मलाही आवडेलच. अगदी अगदी. पुढचा फोन आलेला आहे, अथर्व नागरकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. तुमचा आवाज आम्हाला येत नाहीये नीटचा, कृपया एकदा चेक करावा. तोपर्यंत येस. आपण ओ टी टी प्लॅटफॉर्म संदर्भात बोलत होतो, तर तू एक रान बाजार ही वेब सिरीज केली आहेस, तो अनुभव कसा होता? खूप उत्तम अनुभव होता. आणि वेब सिरीज शूट करण्याचा आणि ती ती वेब सिरीज लोकांसमोर ठेवण्याचा जो काही सगळं प्रिमाइस आहे ना, ते खूप वेगळं आहे. म्हणजे सिनेमासारखं, एखाद्या सिनेमापेक्षा पण खूप जास्त फोकसफुली वेब सिरीजवर काम होतं असं मला वाटतं. आणि वेब सिरीज ही आत्ताची गरज आहे असं मला वाटतं मनोरंजन क्षेत्राची, पण चांगली वेब सिरीज. म्हणजे आता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज येत आहेत, पण चांगली सकस गोष्ट आणि चांगले कलाकार घेऊन जर एखादी वेब सिरीज झाली तर ती खूप काळ टिकू शकते. सो रानबजारचा अनुभव खूप मस्त होता. अभिजित पानसे सरांनी ती दिग्दर्शित केली आणि खूप मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर माझे बरेच सीन होते, मोहन आगासे होते त्या सिरीजमध्ये, मोहन जोशी होते. सो खूप मोठा अनुभव होता माझ्यासाठी रानबाजार. आणि एक आठवण सांगेन की एक मी कपड्याच्या दुकानात एक सहज एक शर्ट टी शर्ट घ्यायला म्हणून गेलो होतो, तर तिथल्या त्या दुकानदाराने मला सांगितलं की तुम्ही रानबाजारमध्ये आहात ना, आम्ही बघितली आहे सिरीज. मी म्हटलं अरे वा, म्हणजे इतका चोखंदळ प्रेक्षक आहे की त्यांना जर चांगलं दिलं तर ते नक्की बघतात. तू मगाशी म्हणालास की त्याआधी एक प्रश्न आलेला आहे, फोन आलेला आहे. प्रमोद भागवत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. मला श्रेयसी बोलायचं आहे. जी नमस्कार. श्रेयसला असा प्रश्न विचारायचा आहे, तुझं विलन म्हणून काम छान चाललेलं आहे. मला ते खूप आवडते नक्कीच नक्कीच. मग आपल्याला मला पर्सनल भेटायचं आहे. पर्सनली भेटायचं आहे, विलन म्हणून काम आवडलंय भेटायचं, पर्सनली भेटायचं आहे. अच्छा, एवढाच प्रश्न आहे. मुंबईमध्ये आलो तर भेट होईल का? मुंबईमध्ये आलात तर मी आता जर सुदैवाने मी जर आणखी कुठलं एक नवीन नाटक केलं तर त्याच्या प्रयोगांकडे लक्ष ठेवा आणि त्या प्रयोगाला या आणि मग मला भेटा. पण तुला माहिती आहे का, फक्त प्रश्न नसतात पण बोलण्यासाठी सुद्धा फोन कॉल्स येत असतात. म्हणजे अगदी आवाज, कारण समोरासमोर बोलणं असं फार कलाकारांसोबत इतकं होत नाही. आपण डिरेक्टली असं इंटरॅक्ट करतो ना, तर तो एक आनंद वेगळा. मला आता एक वेगळी गमतीशीर गोष्ट अशी वाटते की हे सगळे कार्यक्रम लहानपणी खूप बघितलेले आहेत. मी पण प्रयत्न केलाय फोन करायचा का. अच्छा, आपला आवडता कलाकार तिथे आहे, बघूया का. पण तेव्हा जमलं नाही. पण आज मी स्वतः इथे बसलोय आणि मला लोकांचे फोन येतात, त्यामुळे फार भारी वाटतं, आनंद वाटतं. पुढचा फोन आलेला आहे, संतोष अकोल्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये, तुमचा प्रश्न विचारा. संतोष बोला. हॅलो. बोला. हॅलो. हा बोला, तुमचा आवाज येतोय, बोला. सर मी श्रेयस सरांना विचारतो की मला अभिनेत्रांनी रोल भेटला तर मला कसं काय वाटलं बाबा? अभिनेत्रीने रोल भेटला श्रेयस सरांना तर कसं काय वाटलं? अभिनेता व्हावा असं का वाटलं? या प्रश्नाचं उत्तर खरं तर त्यांनी दिलंय, अभिनेता व्हावा असं का वाटलं. पण देईन मी पुन्हा एकदा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर की दुसरं काहीच वाटलं नाही म्हणून अभिनेता व्हावं असं वाटलं. आणि खूप स्ट्रॉंगली लहानपणापासून वाटत होतं, कारण ही सगळी खूप एक वेगळीच धुंदी आहे खरं सांगायचं तर, आणि त्यात रमायला खूप आवडतं. सतत त्यात असायला, सतत वेगवेगळी कॅरेक्टर्स करायला, स्वतःला आजमावून बघायला खूप आवडतं. त्यामुळे हेच करायचं होतं आणि हेच करत राहीन तुमच्या आशीर्वादाने, जर तुम्ही माझ्यावर असंच प्रेम केलं तर. अगदीच. पुढचा फोन आलेला आहे, समीक्षा आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. समीक्षा, खूप खूप स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. मी समीक्षा दुर्गाडे. नमस्कार. माझा प्रश्न असा होता की हल्ली चित्रपटांचा उपयोग, म्हणजे नॉर्मली चित्रपट हे समाज माध्यमांचं
प्रबोधन करण्याचं काम करतात, म्हणून त्या चित्रपटांचा चित्रपट क्षेत्राचा उपयोग जर आपण समाजामध्ये समाजाची घडी बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोष्टींच्या साठी वापर करत असेल तर तो कितपत योग्य आहे. प्रश्न कळला का? म्हणजे आता आपण चित्रपटांकडे बघतो एक समाज प्रबोधनाचं काम करतो, पण असे काही विषयही दाखवले जातात की मग ते कितपत योग्य आहे की जे दाखवू नयेत खरं तर? मला वाटतं हे प्रत्येकाचं पर्सनल एक्सप्रेशन आहे चित्रपट हे, म्हणजे गरजेचं नाही आहे की त्यात समाज प्रबोधनच व्हायला पाहिजे प्रत्येक चित्रपटात. मला असं वाटतं की चित्रपटाचा फॉर्म प्रत्येक चित्रपटाचा वेगळा असतो. कौटुंबिक सिनेमे असतात, विनोदी सिनेमे असतात, सामाजिक चित्रपट असतात, आणि प्रत्येकाला समाजाबद्दलच काहीतरी सुचेल किंवा प्रबोधनात्मकच काहीतरी सुचेल असंही नाही आहे ना. कोणाला विनोदातनं प्रबोधन करण्याची इच्छा असेल तर तो विनोद करतो, कोणाला कौटुंबिक सिनेमा करण्याची इच्छा असते. गोष्टी आपल्याच असतात ह्या सगळ्या, ह्या सुद्धा समाजातल्याच गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट ही समाजाचंच प्रतिनिधित्व करत असतं, त्यामुळे चित्रपटात काय दाखवावं हा मला वाटतं ज्याचा त्याचा प्रश्न आहे, वैयक्तिक प्रश्न आहे. अगदीच अगदीच. शेवटचा प्रश्न, तू मगाचपासून म्हणतोयस की मी अभिनेता व्हायचं म्हणजे तेच ठरवलं होतं तेच होणार होतं, पण जर अभिनेता नसतास तर कोण असतास? खूप ट्रिकी प्रश्न आहे, पण नेमका न्यूज चॅनलवरच हा प्रश्न विचारला गेलाय, त्यामुळे आता मी याचं जाहीरपणे उत्तर देतो. जर तसं काही झालंच माझ्या आयुष्यात तर पण राजकारणात जायची खूप इच्छा होती. अच्छा. खूप मनापासून असं वाटत होतं की आपण राजकारणात जाऊन समाजासाठी काहीतरी करायला हवं. अर्थात आत्ताही थोड्या थोडक्या प्रमाणावर मला जमेल तसं मी करतच असतो काम, पण येस असं तेव्हा वाटत होतं की अभिनय नाही तर काय तर राजकारण, आणि हे मी आत्ता न्यूज चॅनलवरच बोलतोय त्यामुळे बघा. तर खूप सारे प्रश्न पण आहेत, फोन कॉल्स पण येत आहेत, पण आपली वेळ संपली आहे त्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागेल. मला वेळ कशी. हो अगदीच. तर येस, खूप खूप धन्यवाद तुझे पहिले तर. आणि हो, सेलिब्रिटी कॉलिंगमध्ये तुम्हाला जर तुमच्या आवडीच्या कलाकारांशी बोलायचं असेल तर नक्की पहा सेलिब्रिटी कॉलिंग. धन्यवाद.